कोल्हापूर हे कुस्तीच्या जागतिक नकाशावर कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते विसाव्या शतकाच्या प्रारंभी राजर्षी शाहूंच्या उदार आश्रयाखाली मल्लविद्येचा विकास झाला देशाच्या कानाकोपऱ्यातून उमद्या तरुणांचे पाय कोल्हापूरकडे वळू लागले आणि कोल्हापूर हे कुस्तीचे जागतिक वि विद्यापीठच बनले राजर्षी शाहूंनी कुस्तीच्या विकासासाठी कोल्हापुरात भव्य असे खासबाग कुस्त्यांचे मैदान उभारले पेठामध्ये तालमी उभारल्या आणि संस्थानातून मल्लांच्या खुराकाची व्यवस्थाही केली यामुळेच जगाच्या पाठीवर कोल्हापूरचे नाव नेणाऱ्या पैलवानांची एक शृंखलाच कोल्हापुरात तयार झाली पैलवान हरिश्चंद्र बिराजदार हे या शृंखलेतील एक नामवंत मल्ल हरिश्चंद्र बिराजदार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगडचे वडील पट्टीचे पैलवान असलेल्या बिराजदारांचे वयाच्या पाचव्या वर्षी मातृछत्र हरपले त्यामुळे वडिलांची एकच इच्छा हरीला मोठा पैलवान करायची रामलिंगच्या तालमीत हौद्यामध्ये लाल मातीत आपल्या कौशल्याची चुनूक दाखवणाऱ्या हरीला पैलवानकीचे गुण हेरले ते वडील माधवरावांनी आणि मग पुढच्या प्रवासासाठी त्यांनी कोल्हापूरचा रस्ता धरला एकोणीसशे पासष्टचा सुमार असेल कोल्हापूरच्या प्रसिद्ध शाहू विजय गंगा गंगावेश तालमीच्या दारात एक मिसरूडही न फुटलेला पंधरा वर्षाचा उंचा पुरा पुरा सौदा तरुण उभा राहिला डोक्यावर पात्र्याची पेटी आवश्यक कपडे आणि खुराकाचे साहित्य घेऊन उभा असणाऱ्या या तरुणाला माधवरावाने मोठ्या मनाने तालमीच्या हवाले केले तेव्हा हा मुलगा ऑलिम्पिकपर्यंत धडक मारेल असे कोणाला सुद्धा स्वप्नात वाटले नव्हते पण अतिशय शांत स्वभाव प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि जबर आत्मविश्वास या तीन गुणावर हरिश्चंद्र बिराजदार हे यशाची एक एक शिखरे लिलया पादांकृत करत गेले वयाच्या च अव कोल्हापुरात आल्यानंतर अवघ्या चार वर्षात त्यांनी एकोणीसाव्या वर्षी ताकदीने खूप वरचड असलेल्या दादू चौगुल्यांना हरवून महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आणि त्याच वर्षी मानाच्या हिंद केसरी किताबा किताबावरही आपले नाव कोरले एकोणीसशे सत्तरमध्ये स्कॉटलंडमध्ये एडिंबिरा येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी स्वर्णपदक मिळवले तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दिल्लीच्या मोठा गवगाव असलेल्या नेत्रपाल आसमान दाखवून रुस्तुमे हिंद हा किताब मिळवला या साऱ्या बहुमानाने हरिश्चंद्र बिराजदार हे नाव सर्वतोमुखी झाले पण कुस्ती शौकीनांच्या मनात हरिश्चंद्र बिराजदार हे नाव अजरामर झाले ते बेळगाव येथील मैदानात दिल्लीचा सुप्रसिद्ध मल्ल सतपाल याला आसमान दाखवल्यानंतर दिल्लीच्या बिर्ला आखाड्याचा मल्ल आणि गुरु हनुमान सिंग यांचा पट्टा पैलवान सतपाल या नावाने कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रात दहशत निर्माण केली होती महाराष्ट्रात सतपालला पराभूत करणारा कोणीच मल्ल नाही अशी स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली पैलवान सतपालला जोड ठरणारा मोतीबाग तालमीचा पैलवान दादू चौगुले यालाही सतपालने लिलया पराभूत केले कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील कुस्ती पाहून कुस्ती शौकिलांच्या डोळ्यात रक्त उतरले मग हरिश्चंद्र बिराजदार गप्प कसे बसतील त्यांनी कुस्तीचे ठेकेदार सिद्ध्राम पाटील यांना मैदान ठरवण्याची विनंती केली यानुसार अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी बेळगाव येथे मैदान मुकर्रार झाले आणि या मैदानात ज्यांनी ज्यांनी ही कुस्ती पाहिली त्यांच्या आयुष्यात हा सोनेरी क्षण ठरावा तसे पैलवान आणि सतपाल हे अशी काही काटाजोड नव्हती शंभर किलो वजनाचा आणि सहा फुटाहून अधिक उंचीचा देखना पैलवान सतपाल एकीकडे आणि ऐंशी किलो वजन आणि पावणे सहा फूट उंचीचा पैलवान हरिश्चंद्र बिराजदार दुसरीकडे प्रथम दर्शनी ही कुस्ती जाहीर झाली तेव्हा सट्टेबाजांनी बिराजदारांना सुद्धा मोजले नव्हते पण या कुस्तीपूर्वी वस्तात पैलवान गणपतराव खेडकर यांनी बिराजदारांसाठी जी मेहनत घेतली होती त्याला तोड नाही पाठी चारला बिराजदार गंगावेश तालमीपासून पन्हाळ्याच्या रस्त्याला किर्लीपर्यंत पळस सुटायचे तालमीत दररोज अडीच हजार जोर आणि तेवढ्याच बैठका हा व्यायाम करून हवद्या तीन मल्लांशी एकाच वेळी खडाखडी करायची हे अपुरे पडले म्हणून की काय हाताच्या बळकटीसाठी पंचगंगेच्या डोहात पोहायचे आणि रस्स रस्सीवरून चढण्याचा व्यायाम करण्यासारखे ते व्यायाम करायचे साखरेमे साखरेचे रिकामे पोते हाताने पिरगळ उठून बोटांमध्ये ताकद मिळवायचे हा व्यायाम ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यालाच ऑलिम्पिकपर्यंत मजर मारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागते याची कल्पना येईल महाराष्ट्रात अपराजित असणारा सतपाल याला पराभूत करण्यासाठी त्याची कमो कमजोरी शोधण्यासाठी कोल्हापूरच्या वस्तादांमध्ये खल होऊ लागले यामध्ये वस्ताद गणपतराव खेडकर यांनी सतपालचे औषध शोधले सतपाल हा पट काढण्यात माहिर होता दुहेरी पट आणि बकरी पचाड हे त्याचे दोन डाव हुकमी होते परवान जेव्हा पट काढण्यासाठी प्रतिस्पर्धेच्या पटावर हल्ला करतो त्यावेळी त्याच्या अंगाचा बोजा पुढे पडतो आणि पायातील ताकद कमी होते अशावेळी प्रतिस्पर्धी मल्लाने पटाला हात घालताच त्याच्या पाठीवर डाव ठेवून बगलेत घातलेल्या उजव्या हाताने त्याच्या कमरेचा बोजा लिलया हवेत उलटवायचा अशी नामी शक्क लढवली गेली याला मराठी भाषेत सामने ठंडर असे नाव आहे बेळगावच्या मैदानात सतपाल नेमका तिथेच फसला आणि बिराजदारांची विद्युत चपळाई फळाला आली डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्तीत सतपाल चौदाव्या मिनिटाला चितपट झाला आणि खचाखच भरलेल्या मैदानात कोल्हापुरी फेटे उडवले गेले बिराजदार मामांनी सतपालला चारी मुंड्या चित केले तेव्हा पंच म्हणून उभे असलेल्या हिंदकेसरी मारुती भाऊ माने यांनासुद्धा आनंद लपवता आला नाही आपण पंच आहोत हे विसरून ते सुद्धा नाचू लागले हरे रे हरी तूने मारी भरारी अशा घोषणांनी साळे बेळगाव दुमधमून गेले मग मा कुस्तीच्या माहेरघरात तर बोलायलाच नको जानेवारी महिन्यात कोल्हापुरात दिवाळी साजरी होत होती फटाक्यांची आतिशबाधी गुलालाची उधळण आणि जागोजागी साखर वाटून कोल्हापूरकरांनी कुस्तीवर आलेला कलंक पुसल्याचा आनंद व्यक्त केला दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दाखल झालेल्या हरिश्चंद्र बिराजदारांची कोल्हापूरकरांनी हत्तीवरून काढलेली मिरवणूक आजही जुन्या पिढीच्या डोळ्यासमोर हल हलत नाही कुस्ती पेशामध्ये निवृत्त झाला की कमावलेल्या पैशाच्या जोरावर व्यवसाय उद्योगाकडे वळणारे पैलवान एकीकडे एक तर आपल्या अंगीभूत असणाऱ्या गुणांचा पुढच्या पिढीसाठी उपयोग करणारे पैलवान क्वचितच आढळतात हरिश्चंद्र बिराजदार हे नाव यामध्ये आवर्जून घ्यावे लागेल बिराजदारांनी पुण्यात गोकुळ वस्तात तालमीला कुस्तीचे विद्यापीठ बनवले अतिशय कडक शिस्तीमध्ये कुस्तीचे धडे देऊन बिराजदारांनी महाराष्ट्रात मल्लांची नवी पडी निर्माण केली पण बिराजदारांना लोकांनीच आपल्या हृदयात एवढे मोठे स्थान दिले की या स्थानामुळे त्यांना कोणत्याही सन्मानाची खरी गरज वाटली नाही सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनेल आणि त्याचबरोबरचे बाजूचे बेल आयकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घरबसल्या पाहू शकतो